श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय। मैत्रिणींनो, मी आसपासनं पशुपती व्रत करत आहे, तर त्याचं ताट आहे हे बघा मी भरलेलं, तर तुम्हाला दाखवत आहे तुमच्या माहितीसाठी। बऱ्याच जणींची म्हणजे असं माहिती नाही, बऱ्याच जणीला माहिती नसते तर त्या खूप कन्फ्यूज होतात, त्यामुळं मी ही व्हिडिओ तयार करत आहे। हा तर हा नक्की पूर्ण पहा, म्हणजे तुम्हालाही मदत होईल। आणि म्हणजे विशेष म्हणजे हा मराठीमध्ये करत आहे मी, मराठी भाषा पटकन समजते सगळ्याला। म्हणून हिंदी भाषेमध्ये बरेच व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती, पण आपल्याला काय होतं थोडंसं म्हणजे थोडं सोशल मीडियावरती पण आहेत, पण आपलं थोडं कन्फ्यूज होतं, त्यामुळे मी हा मराठीत बनवत आहे व्हिडिओ। तर इथे बघा, सुरुवातीला प्रथम मी इथं पंचपाळ साफ करून घेतलं आहे। मोठं ताट घ्यायचं आहे, असं पितळाचं तांब्याचं मोठं ताट असलं तर खूप चांगलं, नसलं तर स्टीलचंही चालेल। आणि इथं बघा, मी सुरुवातीला पंचपाळ हे साफ करून घेतलेलं आहे, म्हणजे आपलं डेली यूजचं घेतलं नाही मी, पितळाचं आहे ते पण। पण याच्यामध्ये आपल्याला दोनच वेळेस पुरेल असं सगळं सामान घ्यायचं आहे, म्हणून हा इथं याच्यामध्ये आपण हे बघा कुंकू घेतलेला आहे, इथं हळद आहे इथं, आणि याच्यामध्ये चंदन काढून घेतलेलं आहे मी, इथं गुलाल घेतलेला आहे, आणि सिंदूर असेल तर सिंदूर पण घ्यायचा, पण तो नाही माझ्याकडं। आणि इथं मी घेतलेला आहे बघा, याच्यामध्ये भस्म आहे, भस्म पण मी थोडाच घेतलेला आहे। आणि इथे एक शॉट तांदूळ मोजून घेतलेला आहे, तांदूळ कधी पण अखंड घ्यायचे, तुकडा तांदूळ घ्यायचे नाही, आणि असं टोक वगैरे उडायला घ्यायचे नाही, निवडून असे एक शॉट तांदूळ घ्यायचे, म्हणजे मग तुमची पूजा व्यवस्थित होईल। आणि त्यानंतर जर एखादा आली सोमवारी तर आपण शेंगदाणे पण वाहू शकतो, शेंगदाणे व्हायचे त्या दिवशी, तांदूळ व्हायचे नसतात, आणि किंवा मूग पण वाहू शकतो आपण असं म्हणजे तांदूळाच्या ऐवजी। आणि बेल जर असला 108 तर खूप छान, किंवा फुलं 108 व्हायचे जसं आपलं जे भेटलं आपल्याला ते, पण आता बेल इतकं भेटू शकला नाही मला, त्यामुळे मी तांदूळ घेतलेले आहेत 108। इथं मी फळं घेतले आहे, जे सिग्नेचरबल फळं भेटतील ते घ्यायचे, तर इथं मी केळी घेतलेले आहे आणि बोर भेटलेला आहे मला, तर बोर पण घेतलेले आहे तिथं। इथं खडीसाखर आहे बघा, आणि हे ताट पूर्ण दोन्ही वेळचं भरून घ्यायचं आहे, संध्याकाळी आपल्याला वेगळं ताट तयार करायचं नाही, फक्त याच्यामध्ये दिवे ठेवायचे आहेत आपल्याला 6 म्हणून वेगळं याचे पिठाचे करून, त्यामुळं इथं सगळं आत्ताच ताट भरून घ्यायचं, सकाळची आणि संध्याकाळच्या दोन्ही वेळच्या पूजेचं, दोन वेळेस पूजा करावी लागते, सकाळची आणि संध्याकाळची प्रदोष काळामध्ये पूजा करायची असते, म्हणजे संध्याकाळच्या वेळेस। आणि इथं मी फुलवाती बनवून घेतलेल्या आहेत बघा, आणि याच्यामध्ये पण फुलवाती बनवून घेतलेल्या आहे मी एक्स्ट्रा, हे बघा संध्याकाळच्या पूजेला कामी येतील आपल्याला, म्हणून दिव्यात ठेवायला पण। आणि याच्यामध्ये आहे बघा, इथं आपण पंचामृत तयार केलेलं आहे, पंचामृत कसं तयार करायचं ते पण सांगते तुम्हाला मी। हे बघा, याच्यामध्ये दूध, तूप, दही आणि खडीसाखर किंवा साखर टाकायची आणि मध टाकायचा, हे 5 पदार्थ मिळून पंचामृत म्हणून, याला पंचामृत पण नाव आहे, आणि पंचामृत लागतंच आपल्याला अभिषेकाला महादेवाच्या। आणि इथं मी रुईचे पानं फुलं घेतलेलं आहे, रुईचं फुलाचं खूप महत्त्व आहे, रुईचं फुल परत आपले जास्वंदीचे फूल किंवा आपलं गोकर्णीचे फुलं जर भेटले तर खूप चांगलं, जे भेटेल आपल्याला पूजेला तेवढं घ्यायचं आहे। इथं फुलं आणलेले आहेत मी काही गलांड्याचे वगैरे, आणि हे बघा ही माळ तयार करून घेतलेली आहे, इथं फुलं आहेत मोकळी काही, हे पण आहेत पांढरी फुलं, पांढरी फुलं महादेवाला खूप आवडतं, पार्वतीला वगैरे लाल पांढरे असे गणपतीला। आणि इथं बेल घेतलेला आहेत बघा मी, बेल मला थोडा सापडला, हा खराब आहे जरा पेज, तर 5च हे घेतलेलं मी, 5 पान याच्यामध्ये पण घेतलेले आहेत काही। आणि इथं हे बघा मी, नंतर आपण नैवेद्य दाखवल्यानंतर महादेवाला आपण नंतर विडा व्हायचा आहे, म्हणून मी दोन्ही टाईमचे दोन विडे तयार करून घेतलेले आहेत। तर विड्यामध्ये आपण पान, आपल्या नागिलीचे पान, सुपारी, विलईची आणि लवंग घ्यायचे आहे, असे दोन्ही पण पानातले तयार करून घेतलेलं आहे। तिथं कापूर आहे बघा आपला, आपल्याला आरती झाल्यानंतर कापूर हे करण्यासाठी। आणि हे बघा, इथं काड्यापेटी पण मी घरूनच घेतली आहे, आपलं घरून न्यायचं आहे आज, काहीच आपल्याला मंदिरातलं घ्यायचं नाही आहे। आणि इथं कॅरीबॅगमध्ये मी एक्स्ट्रा जे फुलं आहेत ते संध्याकाळी आपल्याला व्हायचे ते पण घेतलेलं आहे सोबत। तर हे असं प्रकारचं मी ताट तयार करून घेतलेलं आहे बघा। तर तुम्हाला अजून काही कन्फ्यूज होत असेल तर मला नक्की सांगा कमेंटमध्ये। आणि हे बघा, इथं पाणी पण घेतलेलं आहे मी मोठी एक कळशी भरून तांब्याची, तांब्याची असेल पितळाची असेल तर चांगलं, नसेल तर आपण हे आपलं साधं हे पण घेऊ शकतो, स्टीलच्या कळशीमध्ये पण पाणी नेऊ शकतो, पण शक्यतो पाणी कधीही महादेवाला घरूनच न्यायचं आहे पूजाला। आपण रोज जरी गेलो तरी तांब्या पाणी व्हायचं आहे, घरचं पाणी व्हायचं, तिथलं पाणी व्हायचं नाही। आणि जेव्हा आपण दिवे नेऊ ते पण आव्हान, रोजची पण पूजेला गेलो तरी दिवा नेल्यानंतर आपल्याच पंथीमध्ये किंवा आपल्या घरूनच निरांजन वगैरे न्यायचं, तिथल्या निरांजनात व्हायचं नाही, नाही त्याचं त्याचं फळ आपल्याला भेटत नाही। तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी आजची पूर्ण ताट तुम्हाला दाखवलेलं आहे, पशुपती व्रताचं सकाळचं ताट, संध्याकाळचं पण तुम्हाला दाखवलं, हे दोन्ही टाईमाचं ताट असतं। आणि हे व्रत 5 समोर करायचं असतं, बऱ्याच जणी कन्फ्यूज होता कसं व्रत करायचं, तर व्रत खूप सोपं आहे, 5 समोर करायचं असतं, मध्ये जर आपल्याला काही प्रॉब्लेम वगैरे आला किंवा सुतक वगैरे काही पडलं आपल्याला तर ते उपवास पकडायचे, फक्त गिनतीत धरायचे नाही, पूजा करायची नाही,
पुढच्या वेळेस परत पूजा करायची. आणि ह्याला आपण म्हणजे ज्याला खूप असं म्हणजे दिवसभर फळाहार करून संध्याकाळी जेवण असतं तर उपास एवढा अवघड नाही, पण ज्यांना संध्याकाळच्या वेळेस जेवण करायचं म्हणजे असं दिवसभर दम निघत नाही शुगर वगैरे पेशंटला यांना असं, किंवा जे असे लहान मुलं असतात ज्या लेडीजला किंवा प्रेग्नेंट असतात, तर त्यांनी फराळाचं वगैरे केलं तरी चालतं. फक्त मीठ शेंदेव मीठ वापरायचं, शेंदा मीठ असतं ते टाकायचं, तर आपण ते पण खाऊ शकतो, किंवा फळं वगैरे खायचे. आणि संध्याकाळी नैवेद्य बनवायचा, आपण काही पण गोड पदार्थ तर ते तो पूर्ण जो बनवतो तो आपल्या ताटात ठेवायचा. आणि तिथं गेल्यानंतर मंदिरात तीन भाग करायचे असतात, मी तुम्हाला ते संध्याकाळच्या वेळेस दाखवणारच आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ पूर्ण पहा. आवडल्यास आपलं चॅनल अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नसतं ते नक्की करा आणि लाईकही करा आजचा व्हिडिओ. श्री शिवाय नमस्तुभ्यम, ओम नमः शिवाय.